आदित्य ठाकरे आजपासून 2 दिवसीय नाशिक दौऱ्यावर. नाशिकात आज पदाधिकाऱ्यांचा मेळावा, तर उद्या येवला, मनमाड आणि निफाडमध्ये घेणार सभा. आजपासून मनसेध्यक्ष राज ठाकरेंचाही विदर्भ दौरा. विदर्भ एक्सप्रेसनं गोंदियात पोहोचणार, विधानसभेच्या पार्श्वभूमीवर रणनीती आखणार. बदलापुरात आज ठाकरे गटाचा मोर्चा, सकाळी 10 ते 12 दरम्यान बदलापूर पोलीस स्टेशनच्या बाहेर आंदोलन करणार. पोलीस सुरक्षा व्यवस्था तातडीनं काढून जनतेसाठी देण्याची सुप्रिया सुळेंची मागणी. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्याचा आरोप. पोलिसांवर प्रचंड ताण असल्याचंही नमूद. पंतप्रधान नरेंद्र मोदी या महिन्यामध्ये 2 दा महाराष्ट्र दौऱ्यावर. 25 ऑगस्टला लखपती दीदी कार्यक्रमाला राहणार उपस्थित, तर वाढवण बंदराचं 30 तारखेला करणार भूमिपूजन. पुण्यात उच्च शिक्षितांना मेफेड्रोनचा विळखा. कुरिअरद्वारे मेफेड्रोन खरेदी केल्याचं समोर, तर ड्रग्ज घेणारे हे आयटी कंपनीतले असल्याची माहिती. पुण्यामध्ये स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन. 25 ऑगस्टला होणाऱ्या परीक्षेत कृषी विभागाच्या 228 पदांचा समावेश करण्याची मागणी. बँकांकडून ठेवी घेण्यापेक्षा कर्ज देण्याचं प्रमाण अधिक, रिझर्व्ह बँकेच्या अहवालात स्पष्ट. तर ठेवी आणि कर्जाचं प्रमाण समान ठेवण्याच्या आरबीआयकडून सूचना. नाशकातील कळवण तालुक्यामध्ये जोरदार पावसाचं थैमान, तर शेतासह घरांमध्ये शिरलं पाणी. शेतीचंही मोठं नुकसान, नागरिकांचं जनजीवन विस्कळीत.